नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय विज्ञानमधील ध्वनी हा पाठ अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आपल्या मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे. अजूनही आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं बटन प्रेस करा. ध्वनी साऊंड या प्रकरणात आपल्याला ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचे स्वरूप तसेच मानवी कर्णाविषयी अभ्यास करायचा आहे. मानवी कानाविषयी अभ्यास करायचा आहे. ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना. ध्वनी म्हणजे काय? तर ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करतात. ध्वनीची निर्मिती, प्रोडक्शन ऑफ साऊंड, जी भौतिक संकल्पना ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत असते त्यास कंपन असे म्हणतात. कंपन म्हणजे काय? तर व्हायब्रेशन. कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे मागे होणारी हालचाल. कंपन ही दिसू शकतात किंवा ती जाणवतात. ध्वनीचे प्रसारण, प्रोपेगेशन ऑफ साऊंड, ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम म्हणजे काय? तर ध्वनी ज्या पदार्थातून प्रसारित होतो त्या पदार्थाला ध्वनीचे माध्यम असे म्हणतात. परंतु ध्वनी प्रसारित होण्यासाठी माध्यमे कणरहित असावी. ध्वनी प्रसारणाची संकल्पना, ज्यावेळी ध्वनी एखाद्या माध्यमातून प्रसारित होतो तेव्हा ज्या जागी कंपने तयार होता तेथून ध्वनीचे प्रसारण होते. सर्वप्रथम जिथे कंपन झाले आहे तेथील कण कंपनामुळे विचलित होतात, हालचाल होते. हे विचलित कण त्यांच्या शेजारच्या कणावर बल प्रयुक्त करतात व पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतात. पुन्हा समोरच्या विचलित कण त्याच्या पुढच्या कणावर बल प्रयुक्त करून मूळ स्थितीत येतो. अशा प्रकारे प्रत्येक कण आपल्या शेजारी कणावर बल प्रयुक्त करून पुन्हा आपापल्या जागेवर येतो. म्हणजेच असे म्हणता येईल की ध्वनीचे प्रसारण हे स्वतः कण करतात, परंतु ते त्यांच्या मूळ जागेवरच राहून. ध्वनीचे प्रसारण हे तरंगाच्या स्वरूपात होते. कसे होते? तर तरंगाच्या स्वरूपात. म्हणजेच ज्या माध्यमातून कण हे जितके जवळ असतात तितक्या जलद गतीने ध्वनीचे प्रसारण होते. आपणास माहिती आहे स्थायूमधील कण अगदी जवळ जवळ असतात, म्हणून स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. ज्या चित्तरंगात कणाचे दोन मध्यस्थितीच्या वर खाली होते आणि दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेला लंब असते. थोडक्यात सांगायचे तर जे तरंग वर खाली व रेषेला लंब प्रकारे प्रसारित होतात त्याला अवतरंग असे म्हणतात. पहा, लॉन्जिट्युडनल वेव, कंप्रेशन रेरिफॅक्शन, ह्या आकृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनुतरंग म्हणजे काय? तर लॉन्जिट्युडनल वेव्ज. अनुतरंग लॉन्जिट्युडनल वेव्ज ज्या तरंगात कणाचे दोलन पुढे आणि मागे होती आणि त्यांचे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार होते त्यांना अनुतरंग म्हणतात. म्हणजेच पुढे मागे होणारे आणि प्रसरण रेषेच्या दिशेने होणारे दोलन म्हणता येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.